नमस्कार, मी विशाल पाटील. फॅन कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. फॅन कॉलिंगच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहे अभिनेत्री मधुरा वेलणकर. मधुरा, खूप खूप स्वागत तुझं फॅन कॉलिंगच्या आजच्या भागात. मी तुला अनेक प्रश्न विचारणार आहे, तुझे फॅन्सही तुला प्रश्न विचारू शकतील आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर असलेल्या टोल फ्री क्रमांकावरती फोन करून ते देखील तुला थेट प्रश्न विचारणार आहे, तुला थेट उत्तरही द्यावी लागणार आहे. थोडक्यात मी तुझी ओळख आपल्या सर्व प्रेक्षकांना आधी करून देणार आहे. तर मधुरानं नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमधून काम केलेलं आहे. सरींवर सरी, त्यानंतर गोजिरी, हापूस या अनेक तिच्या चित्रपटांमधल्या गाजलेल्या भूमिका तर आहेत. तसंच मधुरा सूत्रसंचालनाची धुरा जी आहे ती देखील चोखपणे हाताळते आहे. सध्या मधुरा ही गुमनाम है कोई या नाटकातही भूमिका बजावते. मागील काही महिन्यांपासून मधुरानं लेखनातही रस घेतलेला आहे. लवकरच मधुराचं मधुराव हे पुस्तकही प्रकाशित होणार आहे. तुम्ही देखील तुमच्या मनातील प्रश्न मधुराला विचारू शकता. मधुरा, मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे. खरं तर ज्या वेळेला अभिनय क्षेत्रामध्ये तुझं पदार्पण, आई वडिलांकडून मिळालेला बॅकअप आहे, या फॅमिलीकडून म्हणजे सासरच्या फॅमिलीकडूनही आणखी जास्त बॅकअप मिळतोय, अशा सगळ्या याच्यामध्ये तुझा स्वतःचा एक स्त्री म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, एक आई म्हणून, एक मुलगी म्हणून कसा विकास होताना तुला पाहायला मिळतो? नक्कीच. एकतर खूप छान वाटतंय सगळ्यात आधी मला इथे आल्यामुळे, कारण असे थेट प्रश्न विचारण्याची एक गंमत वेगळी असते आणि त्यावेळेला असं अचानक थेट उत्तर देणं, कारण स्क्रिप्ट पाठ करून म्हणायची आम्हाला सवय असते पण या अशा पद्धतीने उत्तरं द्यायला मजा येते. त्यातनं आम्हालाही काहीतरी नवीन मिळत असतं. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, खरं सांगायचं तर लहानपणापासून आई, बाबा, दोघी बहिणी, आजी, आजोबा सगळ्याच ह्या क्षेत्राशी निगडीत काम करत असल्यामुळे ते संस्कार होतेच आणि सासरीही पुन्हा एकदा तेच वातावरण. पण मला असं वाटतं की माणूस म्हणून मी जशी होते लहानपणी, म्हणजे खूप जणांना विश्वास बसत नाही पण खूप लाजरी बुजरी न बोलणारी अशी मुलगी मी होते आणि मला कधीच अभिनय क्षेत्रात काम करायचं नव्हतं. तर त्या दृष्टीने आता मी जे काही करते, म्हणजे मग अभिनय 10वीमध्ये सुरू झाला माझा व्यावसायिक दृष्ट्या, त्याच्यानंतर मग लग्नानंतर पुन्हा एकदा बदलतात गोष्टी, मूल झाल्यानंतर अजून बदलतात. सो या प्रत्येक स्टेज नंतर तुम्ही माणूस म्हणून कुठेतरी प्रगल्भ होत असता, तुमचे विचार, तुमची मतं तयार होत असतात आणि हे होत असताना तुम्ही, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमच्या आजूबाजूचं वातावरण ते पौष्टिक असायलाच हवं असतं, जे आहेच माझं, मात्र तुम्हाला स्वतःला सुद्धा स्वतःमध्ये बदल करता आले पाहिजेत आणि स्वतःशीच कुठेतरी तो स्ट्रगल असतो की मी कशी होते आणि आता कशी आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये यश असतं, अपयश असतं, अनेक चांगल्या घटना असतात, तसेच अनेक वाईट अनुभव सुद्धा असतात. या सगळ्याने आपण घडत असतो आणि ते अनुभव वेचत आपण पुढे जात असतो आणि त्या दृष्टीने आपलं व्यक्तिमत्वही तयार होत असतं. तर मला नक्कीच आजूबाजूला पौष्टिक वातावरण मिळालं आणि त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये काम करताना मला असं वाटतं की विद्यार्थी दशा कधी सोडायची नसते. शिकत राहायचं असतं, वेगवेगळं करायचा प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि त्यातनं मग माणूस म्हणून तुम्हाला बरंच काही मिळतं. तर ते ठेवणं हा संस्कार मला घरातनं मिळाला आणि म्हणून तो फक्त एक अभिनेत्री पुरता शिल्लक न राहता, मग ती आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मैत्रीण असेल, या सगळ्या भूमिकांमध्ये त्याचा फायदा होतो. बरोबर आहे. तुझे पहिले फॅन्स आहेत ते पुण्याहून जोडले गेलेले आहेत. यावेळेला रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. विचारा रवींद्रजी आपला प्रश्न. मधुराजी हाय, हॅलो, नमस्कार. नियमित चाहता आहे तुला, मी एकदा प्रत्यक्ष नाशिक मध्ये भेटलेलं देखील आहे. माझे तीन प्रश्न आहेत तुला मधुरा. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुझ्या घरामध्ये म्हणजे सगळे सेलिब्रिटीज आहेत, वडील पण अभिनय क्षेत्रात, शिवाजी साटम सासरे, तुझे पती अभिजित साटम आणि तू, तर एकूण या सेलिब्रिटी वातावरणामध्ये तुमच्या एकमेकांशी चर्चा म्हणा किंवा एखाद्या विषयावर कधी असं बोलणं, म्हणजे कशा प्रकारचे विषय असतात अभिनय व्यतिरिक्त आणि त्याचा फायदा व्यक्तिमत्व विकास तुझा होण्यासाठी किंवा तुझे एकूण जीवन समृद्ध होण्यासाठी कसा होतो, पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं मधुरा तुला की तू रुजिता देशमुखांसोबत लहान मुलांसाठी व्यक्तिमत्व विकासाची शिबिर राबवते, त्यातला एखादा आनंददायी किस्सा तुझ्या लक्षात राहिलेला ऐकायला आवडेल. आणि तिसरा प्रश्न असा की तुझ्या आयुष्यामध्ये तुला पैसा प्रसिद्धी लवकर मिळाली, म्हणजे त्यामध्ये तुला वलय निर्माण लवकर झाले तुझ्या व्यक्तिमत्वाला,
याकडे तू कसं पाहतेस? धन्यवाद. नक्कीच, तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. बरं, कुटुंबात अभिनया व्यतिरिक्त कुठल्या गोष्टींवर सुसंवाद होत असतो? खरं सांगायचं तर तुम्हाला असं वाटतं की आम्ही सेलिब्रिटी आहोत, पण आम्ही माणसंच आहोत तुमच्यासारखी साधी. आणि त्याच्यामुळे असं होतं की आमच्या घरी तुमच्या घरी जे प्रश्न असतात त्याच पद्धतीचे प्रश्न आमच्याही घरी उद्भवतात आणि त्या सगळ्यावर चर्चा होते. पण एक आहे की कला ह्या विषयावर जास्त होते चर्चा, मग ती कुठल्याही पद्धतीची कुठल्याही प्रकारची कला असू देत, चित्रकला असेल, संगीत असेल, किंवा इवन खेळ असतील. आमच्याकडे म्हणजे खेळांविषयी सुद्धा खूप आत्मीयता आहे आणि पाहिले जातात खेळ. माझ्या सासूबाई या कबड्डीच्या इंडियाच्या कॅप्टन होत्या, त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी खेळावर सुद्धा खूप चर्चा होते आणि कलेतल्या विविध विभागात सुद्धा सगळ्यांना रस असल्यामुळे त्याच्यावरही चर्चा होते. आणि बाकी घरगुती कार्यक्रम जे काही आपले असतात, म्हणजे अगदी आज भाजी कुठली पासनं काय कपडे कुठून आणायचे पासनं सगळ्या गोष्टींवर चर्चा होते. आणि त्याचं सगळ्याच म्हणजे तुम्ही जेव्हा चौकस असता आणि तुमचं लक्ष असतं सगळ्यावर, तुमचे आई बाबा कसे वागतात, त्यांचे विचार काय आहेत, त्यांनी त्यांच्या परिस्थितीमध्ये कसे निर्णय घेतले, हे जेव्हा तुम्ही पाहता त्याचे नकळत संस्कार होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं होतात. म्हणजे माझे आई वडील नोकरी सांभाळून या क्षेत्रामध्ये काम करत होते, त्यामुळे आई घरी स्वयंपाक करायची. आता खूप बाहेर खाणं वाढलंय, पण घरी स्वयंपाक करायची आणि घरातच विविध प्रकार केले जायचे, त्यामुळे माझे आई वडील खाण्याची तक्रार कधी करत नाहीत. हा सुद्धा एक संस्कारच आहे ना माणूस म्हणून, की आपल्याला जे काही आपलं अन्न आहे ते आवडीने खाणं, ते न टाकणं, वाया न घालवणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्याच गोष्टींचा परिणाम हा होत असतो तुमच्या व्यक्तिमत्वावर. दुसरा प्रश्न होता की त्यांचं म्हणणं होतं जे नाट्य शिबिर तुम्ही घेतात ऋजुता आणि तू, तर तुमचा आनंददायी अनुभव कुठला होता? आनंद वाटतो किंवा आनंद येतो अशाच गोष्टी मी करते, त्यामुळे शिबिरातला प्रत्येक क्षण हा आनंदाचा असतो. पण मी आणि ऋजुता तसं बघायला गेलं तर प्रतिस्पर्धी होऊ शकतो अशा वयातल्या किंवा अशा पद्धतीच्या अभिनेत्री असून सुद्धा आमच्यामध्ये कधीच हा प्रश्न येत नाही. तिचे जे सकारात्मक तिची बाजू आहे, माझी बाजू आहे, आम्ही दोघी एकमेकांना इतक्या चांगल्या ओळखतो की नकळत ती तिची जबाबदारी पार पाडते, मी माझी. आणि एक आनंदाची गोष्ट सांगायला आवडेल की आमच्या शिबिरामध्ये आम्ही कधीच उशीर करत नाही, वेळ सांभाळतो, मुलांना वेळ पाळायला शिकवतो. अगदी कार्यक्रम असला आणि पाहुणे येणार असले तरी सुद्धा आमचा कार्यक्रम वेळेत सुरू होतो. आणि या गोष्टीचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे की हे आम्ही काही चांगल्या गोष्टी नवीन पिढीपर्यंत पोहोचवू शकतो, त्यामुळे या प्रत्येक क्षणी आम्हाला जे समाधान मिळतं ते खरंच खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे आणि पुढे नेणार आहे. बरं मधुरा, त्यांचा तिसरा प्रश्न होता की पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी तुझ्या आयुष्यात फार कमी वयात असताना आलेल्या, त्याकडे तू कसं पाहते? खरं सांगायचं तर मी असं म्हणेन की पैसा आणि प्रसिद्धी असतं आणि कधी नसतंही, पण प्रेक्षकांपर्यंत नुसतं असणंच पोचतं, नसणं पोचत नाही, त्यामुळे नसण्याचेही अनेक क्षण असतात. त्यामुळे मला असं वाटतं की पैसा प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवता आलं पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा एकदा संस्कार. बरं, खूप सारे कॉल्स जे आहेत ते वेटिंग वरती आहेत सध्या. आता तर जामखेडून दादा उभा आहे आपल्या सोबत आहेत. दादा, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम, मी दादा उभाळे बोलतोय. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मी अमृता बोलते या चित्रपटामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केले होते. या चित्रपटामधील राजेश श्रृंगारपुरे यांच्या सोबतचा कामाचा तुमचा खास अनुभव सांगा. नक्कीच. ओके, राजेश बरोबर मी दोन सिरियल्स पण केले होते आणि सिनेमाही, त्यामुळे खूप चांगला मित्र आहे तो माझा. पण या सिनेमामध्ये मात्र तसं नव्हतं, त्याने खून केला होता माझा. आणि तो खूप समर असून काम करतो आणि काम करताना त्यात थोडासा भान विसरून काम करतो. आणि एस्पेशली मारामारीचा जर प्रसंग असेल तर मी खूप घाबरायचे की तो खरंच त्या आवेशाने काम करायचा, की आपल्याला थोडं शूटिंगला खोटं करावं लागतं पण तो त्या आवेशाने करायचा. त्यामुळे ज्या वेळेला मला मारण्याचा प्रसंग आम्ही शूट केला त्यावेळेला चाकूने 22 वार त्याने माझ्यावर करणं अपेक्षित होतं, तर मी त्याचा स्वभाव पाहता मी सारखं म्हणत होते बघ चाकू बघू, मला चाकू बघू खरा नाही आहे ना, चुकून आवेशात खरंच ह्याने मारलं तर माझं काही खरं नाही. पण
या गोष्टीमुळे तो स्वतः खूप कॉन्शियस झाला होता की बापरे आता मला करायचं. म्हटलं नाही तू हो कॉन्शियस, कारण ही काही सोपी गोष्ट नाही. सो अशी खूप अशा खूप मजा आहेत खरं सांगायचं तर. पण हा प्रसंग मला आता या क्षणी आठवला. बरं, मला एक महत्वाचा प्रश्न आता विचारायचा, तो म्हणजे पुस्तकासंदर्भातला. एक अभिनेत्री म्हणून काम करत असताना रोजचे येणारे अनुभव फार वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात आपले. बरं, त्यातल्या त्यात दोन्ही कुटुंब अशी आहेत की ज्यामध्ये साहित्यावरती अनेक वेळा चर्चा होत असेल, तर येणारं पुस्तक जे आहे याचं क्रिटिसिझम हे कुटुंबातून सुरू झालं का? कुठल्या विषयांना हात घातलेला आहे मधुरानं लिहित असताना? मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की माझं पुस्तक येत आहे मधुराव नावाचं. ह्याच्यामध्ये माझ्या कलात्मक आयुष्याविषयी मी काहीही लिहिलेलं नाही. कारण खरं सांगायचं तर सुरुवातीला अनेक नियतकालिकांमध्ये लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये लिहित असताना वेळेचं बंधन असतं, विषयाचं मला नव्हतं पण वेळेचं बंधन होतं, त्यानिमित्ताने लिहायला सुरुवात झाली. आणि हेही सांगायला आवडेल की माझी आजी मंगला वेलणकर ही लेखिका होती. तिने लहान मुलांसाठी नाटकं लिहिली आहेत, अनेक काव्य केलेली आहेत, त्यामुळे ती मुळात लेखिका होती. तिच्या नंतर कदाचित आमच्या कुटुंबातलं हे पहिलं पुस्तक असेल तर कुठेतरी तिचा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा लिहायला सुरुवात केली त्यावेळेला माणूस म्हणून लिहायला सुरुवात केली, अभिनेत्री म्हणून नाही. अर्थात माझं अभिनेत्री पण कुठेतरी डोकावलं असेलच किंवा माझ्या क्षेत्राविषयीचे रेफरन्सेस असतीलच त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा विषय खूप वेगवेगळे आहेत. मग अगदी गच्चीपासनं स्टेशनरी पर्यंत वेगवेगळ्या विषयांवर ललित लेख मी लिहिलेले आहेत, प्रयत्न केला आहे आणि आता त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण होऊन हे पुस्तक. बरं, नक्कीच याविषयी मी आणखी विचारणारच आहे. मात्र नवी मुंबईहून सिद्धेश दुसाणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विचारा सिद्धेश प्रश्न. नमस्कार. नमस्कार. नवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. माझे तीन प्रश्न आहेत. नवरात्रीचं सेलिब्रेशन तुम्ही कसे करता? दुसरा प्रश्न असा आहे की देवीचे कोणते रूप तुम्ही फॉलो करता? आणि तिसरा प्रश्न असा आहे की लिखाणासोबतच तुम्ही एखादी साहित्यावर आधारित कलाकृती निर्मित किंवा दिग्दर्शित करणार आहात का? ओके, नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊयात. नवरात्र उत्सव कसा साजरा करतेस? अगदी खरं सांगायचं तर असा विशेष वेगळा काही करत नाही. माझ्या घरी काही देवी वगैरे नसते, पण काही ठराविक मित्रमैत्रिणी आहेत, काही अशी घरं आहेत की ज्यांच्याकडे आवर्जून मी या सणाच्या दिवशी जाते. आणि काही नाही, मला असं वाटतं की मनामध्ये श्रद्धा असणं हे खूप महत्वाचं आहे आणि जिथे प्रसन्न वातावरण असतं तिथे मला जायला आवडतं, त्यामुळे तेवढंच मी करते, बाकी काही नाही. उपास मी करत नाही. विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तिथीने माझा वाढदिवस असतो, त्यामुळे उलट आवडीचं सगळं खाते, आईकडनं लाड करून घेते. आणि दसऱ्याची पूजा मात्र घरी असते, सगळ्या हत्यारांची आणि याची आपण घरात पूजा करतो आणि शस्त्रांची पूजा करतो, ते सगळं आमच्या घरी सुद्धा होतं. तेवढंच. बरं, त्यांनी दुसरा प्रश्न विचारलेला होता, कुठल्या देवीला जास्ती फॉलो करतात? कारण देवीची अनेक रूप आहेत, त्यातली एखादी देवी आवडते का? नाही, मला असं वाटतं की एखादी देवी असं काही नाही मी सांगू शकणार, कारण ही प्रतिमा आहे वेगवेगळ्या पद्धतीने. प्रत्येक देवीला एक प्रतिमा आपण काय म्हणूया, त्या त्या असं स्वरूप दिलंय, पण शेवटी ती एक स्त्री आहे आणि मला असं वाटतं की स्त्री पण ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये प्रत्येक देवीचं थोडं थोडं अंश त्यांचे असतातच, त्यामुळे मुळात स्त्री हीच खूप मोठी आहे असं मला वाटतं. मोठं क्रिएशन आहे हे आणि तिच्याकडे खूप आयुध आहेत आणि खूप चांगल्या आणि कदाचित कोणाकडे नसतील अशा गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणं आणि त्या वाढवणं, त्यासाठी प्रयत्न करणं हीच खऱ्या अर्थाने त्या स्त्रीची पूजा असेल. नक्कीच मधुरा, आणखी अनेक विषयांवरती खरं तर गप्पा मारायच्या तुझ्याशी आणि प्रेक्षकही आपल्याला तेवढेच फोन करणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुझ्याकडनं घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी इथं वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा फॅन कॉलिंग.
ब्रेक नंतर फॅन कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अभिनेत्री मधुरा वेलणकर हिच्या बरोबर आपण गप्पा मारतोय. तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या टीव्ही स्क्रीनवर असलेल्या क्रमांकावरती फोन करून तुम्ही देखील तुमची मनातली जी प्रश्न आहेत ती विचारू शकतात. मधुरा, मला एक विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण बघतो की आपल्याकडे सगळ्यांकडे गॅजेट्स असतात आणि गॅजेट्स म्हटलं की पुस्तक त्यावरही वाचलं जातं, मग मला एक सांग की वाचन संस्कृती टिकत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी हे उत्तर आहे किंवा वाचन जे आहे ते खरं तर पुस्तक घरात आणल्यानंतरच सुरू होतं, काय वाटतं? मला तुझे विचार खरं तर जाणून घ्यायचे याविषयी. मला असं वाटतं की मला स्वतःला पुस्तक हातात घेऊन वाचायला खूप आवडतं. मग त्याचा स्पर्श असतो, ते पान उलटण्याचं एक किंवा पान दुमडण्याचं की इथपर्यंत झालंय आपलं वाचून, हा जो एक अनुभव असतो तो कदाचित थोडासा आता आउटडेटेड असेल पण तरी सुद्धा तो असा खूप आपलासा वाटतो आणि त्या स्पर्शाने सुद्धा काहीतरी मिळतं असं मला खूप वाटतं. अर्थात मी जेव्हा लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मला असं नव्हतं वाटलं की ह्याचं पुस्तक होईल. मी माझ्या मनात जे येत होतं, जे अनुभव होते, जे वाटत होतं ते मांडत गेले. आणि त्या बाबतीतही एक गंमत सांगायला आवडेल की मला मी लॅपटॉपवर अगदी शेवटी शेवटी लिहायला सुरुवात केली, हळूहळू शिकले, पण सुरुवातीला मी हातानेच लिहायचे कारण जसे विचार मनात येतात त्या स्पीडने ते लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे मी हातानेच लिहायचे, मग त्याचा फोटो काढून पाठवायचे. पण हळूहळू मी प्रयत्न केला म्हणजे काळानुसार बदलण्याचा. पण मला असं वाटतं की ती जी आपली थॉट प्रोसेस असते त्यानुसार ते लिहिणं आणि मग आपण जे लिहिलंय ते प्रेक्षक वाचकांपर्यंत जेव्हा जातं त्यावेळेला ते त्यांना तसंच कळावं, ह्यासाठीचा जो लिखाणातला बदल असतो तो करायला मला खूप आवडला आणि खूप मजाही आली. आणि मी म्हटलं तसं की पुस्तकासाठी म्हणून लिहिलं नाही, लिहून झालं की त्याचा पुस्तका एवढा ऐवज निर्माण झाला आणि मग ठरलं की पुस्तक काढायचं. आणि आता ती प्रोसेस सुद्धा मी खूप एन्जॉय केली. आणि म्हणून मला असं वाटतं की जरी गॅजेट्स आपल्या हातात आहेत आपण त्याच्यावर वाचू शकतो, आपण ऐकू शकतो आणि त्या म्हणजे पुढचं पाऊलच आहे त्याची सुद्धा आपण म्हणजे त्याचंही कौतुक करायलाच हवं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की वाचन संस्कृती जे आपण कधी कधी वाचता वाचता झोपतो मग सकाळी उठल्यावर तो पुन्हा चॅप्टर पूर्ण करतो, पुस्तक घेऊन फिरतो आपल्याला पूर्ण करायचं असेल तर, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप हव्या हव्याशा वाटतात आणि आवडतात. त्यामुळे मला आज माझं पुस्तक येतंय हे खूप म्हणजे खूप छान वाटतंय. आणि ज्या ज्या वेळेला मी काही मंडळींना सांगितलं की असं असं पुस्तक काढण्याचा विचार आहे त्यावेळेला सगळेच जण खूप खुश होते की ही अपूर्वाईची गोष्ट आहे पुस्तक होणं. तर त्यासाठी नुसतं लिहून नाही चालत तर त्यानंतर ते तुमच्यापर्यंत म्हणजे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही त्याच्यावर अनेक सोपस्कार व्हायला लागतात. या अनुभवाविषयी मी आणखी विचारणार आहे. यावेळेला आणखी एक कॉलर आहे, वसईहून आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत साधना काळोखे. साधनाजी विचारा प्रश्न. हा, मला मधुरांना असं विचारायचंय, त्यांनी अभिजित सरांबद्दल थोडी माहिती सांगावी आम्हाला. जसं त्यांच्या घरात आता म्हणजे सीआयडीचं वातावरण तसं आहे सांगते. घरात सीआयडीचं वातावरण नाहीये कारण घरात ते माझे सासरे आहेत, सीआयडी नसतात ते घरी. पण अभिजित साटम हा माझा नवरा आहे आणि तो दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता हे सगळंच आहे. त्याचबरोबर सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा तो बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्याला सुद्धा चित्रपट किंवा कला माध्यम या सगळ्याच विषयी खूप आपुलकी आहे. आणि त्यामुळे आमच्यामध्ये चर्चाही होते. घरामध्ये सासरे असतात त्यावेळेला सुद्धा आमची अशा विविध विषयांवर चर्चा होत असते. पण माझे सासरे जसे सीआयडीत दिसतात तसे नाही आहेत. पण हा, ते स्ट्रिक्ट आहेत किंवा ते त्यांच्या गोष्टींबाबतीत अतिशय पर्टिक्युलर आहेत. हा, आणि तब्येती बाबतीत म्हणा किंवा हेल्दी राहण्याबाबतीत आमचं साटम कुटुंब सगळंच मी असं म्हणेन की तब्येतीची काळजी घेणारे आहेत, व्यायाम करणारे आहेत आणि त्यामुळे थोडीशी शिस्त आहे पण घाबरत नाही आम्ही, ओरडत नाही, सगळे प्रेमाने एकत्र छान राहतो. धन्यवाद साधनाजी तुमच्या या कॉलसाठी. बरं, तुझा जो आता बर्थडे आहे तो आपण बर्थडे आधीच सेलिब्रेट खरं तर करतोय कारण ऍडव्हान्स मध्ये आज ज्यावेळेला आम्हाला कळालेलं आहे की या वेळेचा बर्थडे आणखी स्पेशल असणार आहे कारण दसरा त्याच दिवशी आहे, त्याच दिवशी पुस्तकाचंही प्रकाशन आहे. हा मुहूर्त का साधला? खरं सांगायचं तर 8 ऑक्टोबरला माझा वाढदिवस असतो आणि तिथीने दसऱ्याला असतो. तर यावेळेला 8 ऑक्टोबरला दसरा आलाय त्यामुळे तारीख आणि तिथी एकत्र आहे आणि म्हणून खरं तर उलटा प्रवास सुरू झाला की त्या दिवशी प्रकाशन करायचं पुस्तकाचं
त्या दृष्टीने मग उलटा प्रवास खरं तर सुरू आम्ही केला, पण म्हणून हे औचित्य साधून त्या दिवशी प्रकाशन सोहळा आहे. आणि ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे यशवंत नाट्य मंदिर मध्ये. त्यामुळे छान वाटतंय, म्हणजे अशी हुरहुरपणे आनंद पण आहे आणि एका वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे ते कसं वाटतंय सगळ्यांना वाचकांना हा सुद्धा एक महत्वाचा काय म्हणे आपण टप्पा वाटतोय मला. पुण्याहून चंद्रसिंग चड्डा आपल्या सोबत जोडले गेलेले. चंद्रसिंग जी विचारा प्रश्न. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला, आपला आवाज येतोय. नमस्कार सर, मी पुण्यावरून विक्रमसिंग चड्डा पत्रकार बोलतोय. आम्ही सगळे आपला कार्यक्रम बघतोय. फारच महत्वाचे ऍक्टिंग बद्दल आणि नाटक क्षेत्र आणि लेखान बद्दल आम्हाला टिप्स मिळाले. मधुराजी, वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड आपले आम्ही सगळे फॅन आहोत. सर्वप्रथम आपल्याला मधुरासाठी शुभेच्छा. 8 ऑक्टोबरला पुण्यामध्ये आपला कार्यक्रम आहे. माझा प्रश्न आहे की आपल्याला सिने क्षेत्रामध्ये काम करायला जास्त आवडतं का नाट्य क्षेत्रामध्ये? आणि नवीन येणारे भावी जे कलाकार पिढी आहेत त्यांच्यासाठी आपला काय मेसेज आहे? थोडक्यात थँक्यू सो मच, अभिनंदन. थँक्यू आणि दर्शेचे भावी शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू. नाटक आणि सिनेमा ह्याच्यामध्ये खर तर मला फार काय म्हणायचं अवघड प्रश्न आहे. मालिकांपेक्षा मी नक्कीच चित्रपटात आणि नाटकामध्ये जास्त रमते. गेली काही वर्ष मी सातत्याने नाटक करत आली आहे, पण त्याआधी मी जवळजवळ 30 चित्रपटांमधनं कामं केल्यामुळे ते माध्यम सुद्धा माझ्या तेवढंच लाडकं आहे. आणि मला असं वाटतं की दोन्ही क्षेत्रांचे काही काही असे भाग आहेत की जे मला खूप आवडतात. म्हणजे चित्रपट हे एकदम वेगळं माध्यम आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काम करणं डिफिकल्ट आहे किंवा कठीण जातं. आणि नाटकामध्ये सुद्धा नाटकामध्ये फक्त एकच मला असं वाटतं की ते सजीव कलाकृती असते, ती त्यावेळेला तिथे घडत असते आणि तुम्ही पाहत असता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थांबता येत नाही आणि लगेच प्रेक्षकांचा प्रतिसाद कळतो. पण त्याचबरोबर चित्रपटामध्ये तुम्ही पहिल्यांदा शेवटचा सीन करता, मग पहिला करता, त्याच्यामध्ये काही सलगता नसते, त्यामुळे ते सांभाळणंही तेवढंच कठीण असतं. त्यामुळे मी म्हटलं तसं की दोन्ही माध्यमांचे चांगले वाईट गोष्टी आहेतच, पण ते दोन्ही माध्यमं माझी खूप लाडकी. नवीन कलाकारांना काय टिप्स? अगदी थोडक्यात काही नाही, मेहनत करा, स्वतःच्या गुणांना नीट पारखून घ्या. फक्त आपण चांगले दिसतो म्हणून या क्षेत्रात येऊ नका, इथे खूप मेहनत करावी लागते. ग्लॅमर मिळेल पण पुन्हा एकदा टिकवणं कठीण आहे आणि त्यासाठी शिकत राहायला हवं आणि मेहनत करायला हवी. प्रामाणिकपणे केलं की यश मिळतं. वा, सांगलीहून अनिल पाटील आपल्या सोबत आहेत. विचारा अनिलजी प्रश्न. हॅलो, नमस्कार, बोला. हा मॅडम, मला विचारायचं होतं की तुम्ही जयजंतरम आणि ममंतरम या पिक्चरमध्ये काम केलंय ना, तर मग पुढे बॉलिवूड मध्ये का जास्त एंट्री घेतली नाही आपण? बरं, नक्कीच या प्रश्नांचं. तुम्ही खूप छान काम केलंय त्या पिक्चरमध्ये. तुम्ही खूप छान काम केलेलं त्याच्यात, मग बॉलिवूड पुढे का नाही केलं? खरं सांगायचं तर जजंतरम ममंतरम हा माझा पहिला चित्रपट, मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला. आणि त्यानंतर मी म्हटलं तसं की या क्षेत्रात मला यायचं नव्हतं, त्यामुळे फार विचार करून मी आले नाही. जसं काम येत गेलं, करत गेले आणि मग ते माझं क्षेत्र किंवा तो माझा व्यवसाय बनला. त्यामुळे मी असं की आता हिंदीत जाऊया, आता मराठीत करूया, असं काही केलं नाही. आणि त्याच्यानंतर मराठीतही छान भूमिका मिळायला लागल्या, मी काम करायला लागले. आजही हिंदीत काम करायला हरकत नाही, पण फक्त हिंदीत काम करायचं म्हणून काहीही करणार नाही. काहीतरी खरंच चांगलं आलं तर नक्की करेन. बरं, विष्णू मुळीकर तुळजापूरहून आपल्या सोबत. विचारा प्रश्न. आवाज येतोय विष्णूजी? हा, बोला ना. विचारा आपला प्रश्न. काय झालं, अलीकडच्या काळात नाटकांची संख्या खूप झाली. आमच्या इकडे पहिले बघायला मिळत होते कोल्हापूरला. हा, नमस्कार. बोला बोला, तुम्ही प्रश्न विचारा. हा, तुळजापूरहून बोलतोय मी. हा, अलीकडच्या काळात तुम्ही थेट प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज कमी करा. हा ठीक आहे, एकच मिनिट. काय वेळ नाटकांची आवड आहे काय? आणि पण आता नाटक अलीकडे हल्ले आमच्या इकडे काही येणं झालीत.
बरं, नक्कीच तुमचा प्रश्न लक्षात आला. प्रश्न कदाचित हा असू शकतो की काही मर्यादित शहरांपर्यंतच नाटकाचे प्रयोग होतात, छोट्या छोट्या ठिकाणी नाटकांचे प्रयोग का होत नाही, कारण काय वाटतं? कारण आपण बऱ्याचदा या विषयांवरती बोललेलं खरं तर की त्या ठिकाणी असलेली व्यवस्था किंवा नाट्यगृहांची असलेली अवस्था हाही एक महत्वाचा प्रश्न आहे कदाचित. नक्कीच, आज खरं सांगायचं तर अखिल भारतीय नाट्य परिषदेची वेगवेगळ्या शहरांमध्ये शाखा आहेत आणि त्यामुळे नाटकं जात नाहीत असं मी म्हणणार नाही, जातात, पण तिथली परिस्थिती आणि तिथे येणारा प्रेक्षक आणि त्यांची संख्या ह्यावर सगळं अवलंबून असतं. कारण जर बेस तुमचा मुंबईतला असेल तर सगळं घेऊन तिथे यायचं तर तो प्रवास खर्च असेल, कलाकारांचं मानधन असेल किंवा तिथे येणं जाणं राहणं असेल, या सगळ्या दृष्टीने तो खर्च निघाला पाहिजे निर्मात्याचा, तेवढा प्रेक्षक वर्ग आला पाहिजे. त्यामुळे हे सगळं असं गणित आहे जे एकमेकांवर अवलंबून आहे. पण जातो आम्ही, सोलापूरला प्रयोग केलेत, तुळजापूरला नाही केला, पण सोलापूरला तुम्ही नक्कीच येऊ शकता प्रयोग बघायला. मात्र पेपरमध्ये थोडं लक्ष ठेवा आणि सातत्याने नाटकं बघत राहा. नाट्यगृहात जाऊन जेव्हा तुम्ही नाटकं बघत राहाल त्यावेळेला तुम्हालाही सवय होते आणि मग नाटकंही येत राहतात असं मला वाटतं. खरं बरं, आता शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतोय आणि मला जाता जाता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की पुस्तकाच्या माध्यमातून मधुराकडनं काय काय सुंदर सुंदर आम्हाला वाचायला मिळणार आहे, कारण साहित्य क्षेत्र हे इतकं मोठं आहे की त्यात रोज अनेक गोष्टींची भर पडताना आपल्याला पाहायला मिळत असते. मात्र मधुराकडनं काय हा वाटा उचलला जाणार आहे त्यासाठी? हे पहिलंच पुस्तक आहे माझं, त्यामुळे मी असं काही ठरवलेलं नाही, पण मला नक्कीच लिहायला आवडतं. कदाचित लिखाणातनं मी खूप चांगलं व्यक्त करू शकते आणि म्हणूनच विविध विषयांवर चे ललित लेख आहेत, म्हणजे जवळजवळ 33 लेख आहेत पुस्तकामध्ये आणि सगळे विषय वेगवेगळे आहेत आणि कुठलेच माझ्या क्षेत्राशी निगडित नाहीत. त्यामुळे अजूनही अशा वेगवेगळ्या विषयांवर लिहावंसं वाटेल असं मला वाटतं आणि जर काही बंधन नसेल शब्दांचं तर अजून छान लिहिता येईल, अजून छान व्यक्त होता येईल. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की इवन या क्षेत्रामधल्या आठवणी अनुभव सुद्धा खूप आहेत, ते सुद्धा लिहायचे म्हटले तरी सुद्धा ते सुद्धा आता खूप आहे. जवळजवळ 22 वर्ष मी काम करते आणि भरपूर काम झालेलं आहे, त्याविषयी सुद्धा लिहू शकते. पण ठरवून काहीच नाही, जसं मी काम सुद्धा जे मनाला आवडलं ते केलं कायम, तसंच मी लिखाण सुद्धा जे आतून येईल तेच करेन. क्या बात आहे, आणि तुझ्या या पुढच्या प्रवासासाठी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी खरं तर आमच्या प्रेक्षकांकडून, टीमकडून आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा. आणि मी खरंच म्हणजे माझं पुस्तक येत आहे म्हणून नाही, पण खरंच वाचन संस्कृती टिकवणं महत्वाचं आहे. पुस्तकं विकत घ्या, वाचत राहा आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्रची सगळी टीम. कारण या एका वेगळ्या, हे जेव्हा वेगळं पाऊल कोणीतरी उचलत असतं त्यावेळेला असा पाठिंबा आणि असं प्रोत्साहन आमची टीम तुमच्यासोबत असणार. सगळ्यांचे आभार, थँक्यू सो मच. तर वेळात वेळ काढून आलीस त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. तर फॅन कॉलिंग मध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. We'll be right back.